CM Pramod Sawant should remove white paper on his 2 lakh job openings in the state. Government has put youth life in risk for the event management. Before election, government has taken youth as an apprenticeship. Today they are on the streets. Revised CM statement ke lucky 2 lakh opportunities aa gaya mhanu to kahti reaction dile. पण एक गजल आम्ही लक्षात घेऊची गरज असा ती म्हणल्यार 6 सप्टेंबराक जेव्हा राजभवनात टीचर्स डेचो प्रोग्राम झाला दरबार होता त्या दिसा चीफ मिनिस्टरान स्टेटमेंट केलो की गोयात अनएम्प्लॉयमेंटूच ना म्हणून इट्स ऑन रेकॉर्ड. आज मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केला की 2 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज असा म्हणून गोयात. म्हाका दिसता लास्ट इयर निती आयोगाचो जो रिपोर्ट आयो अनएम्प्लॉयमेंट तातूंत गोवाचो अनएम्प्लॉयमेंट रेट हो 10.5% दाखयल्लो. मागीर सीएमआई सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणून एक एजन्सी आसा विच इज अ व्हेरी रेप्युटेड एजन्सी ताजो रिपोर्ट आयो तातूंत लास्ट इयर सप्टेंबरांत जो रिपोर्ट आयो आणि ऑगस्टाचो म्हणजे एक्झॅक्ट एक वर्सा फाटलो अनएम्प्लॉयमेंट रेट वॉज 13.7% विच वॉज कमिंग टू अप्रॉक्सिमेटली 3 टायम्स मोर दॅन द नॅशनल एव्हरेज. म्हणजे देशांत जी अनएम्प्लॉयमेंटाची रेट आसा ताजी ऑलमोस्ट 3 पटींनी गोंयांत अनएम्प्लॉयमेंट चड आसा. आता तिसरो जो रिपोर्ट काल आयला तो म्हणल्यार मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स आणि तो रिपोर्टा प्रमाणे गोयात 8.7% अनएम्प्लॉयमेंट रेट असा विच इज ऑलमोस्ट डबल दॅन द नॅशनल रेट ऑफ ऑलमोस्ट 4.5%. म्हणल्यार देशांत जेव्हा 4.5% अनएम्प्लॉयमेंट असा गोयात 8.7% दाखयता आणि हे फिगर्स आम्ही सांगलेले फिगर्स ऑर आम्ही घडविले फिगर्स न्हय हे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सेंट्रल गव्हर्नमेंट बीजेपीचेच असा तांचे फिगर्स जे फिगर्स असा हे नीती आयोगाचे फिगर्स विच इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी. सीएमआई सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी इज अ व्हेरी रेप्युटेड एजन्सी विच डील्स विथ द इंडियन इकॉनॉमी एट द हायस्ट लेवल ऑफ द गव्हर्नमेंट. ऑल्सो द लेटेस्ट फिगर कालचे जे आयल्या ते मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी. ह्यो सगळ्यो एजन्सी सांगता की गोयात अनएम्प्लॉयमेंट हो भरमसाट असा नॅशनल एव्हरेज देशाचे आहात ताच्याकून कितलेशेच पटींनी चढ असा म्हणून जर सरकार आणि हेड ऑफ द स्टेट चीफ मिनिस्टर जर डिनायल मोडान असलो तो जर हे प्रॉब्लेम असा हे एक्सेप्टूच करपाक रेडी ना जाल्यार म्हाका दिसता ताका सोल्युशन मेळपाक विल बी व्हेरी डिफिकल्ट आणि वी आर नॉट गोईंग एनिवेअर दीस गव्हर्नमेंट इज नॉट गोईंग एनिवेअर. आज गोयचे युथाचो आणि अनएम्प्लॉयड युथाचो फ्युचर हे आपल्या राजकारणा खातीर आणि आपली इमेज सांभाळपा खातीर सामके धोक्यान घालता. आम्ही हरशी जाल्यार चॅलेंज बी करतले असले पण आम्ही खुपशे गजालींचेर सरकाराक मुख्यमंत्र्याक बी चॅलेंजी केल्या. सो आज हांव विनम्रपणे मुख्यमंत्र्याकडे मागणी करता ती म्हणल्यार आज हे सगळे रिपोर्ट्साचे फाटभुंयेचेर ताणें व्हाईट पेपर इश्यू करचो की गोंयात जॉब ऑपॉर्च्युनिटीज 2 लाख असा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी युथांकूच सांगला त्यो खंय असा खंयचे कंपनींनी असा ते बाबा कसले जॉब भुरग्यांक कितें पे मेळटलो हे ताणें क्लियर करचे. कित्याक तो आज उलयता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी प्रायव्हेट इन्स्टिट्युशनाचे इन्स्टिट्युशन येवप आणि तातूंत भुरगे शिकून भायर सरप इन्स्टिट्युशन वील बिकम अ फॅक्टरी ऑफ टॅलंट पण मागीर त्या टॅलंटाक जॉब खंय मेळटलो हो प्रश्न असा. कित्याक फाटल्या काळात आम्ही पळयला की जेन्ना एप्रेंटीस म्हणून हे सरकारान घेतले इलेक्शना पहिले आज तांकां वाऱ्यार उडयल्या तांचो फ्युचर कितें तो कोणाकूच तांकांय खबर ना सरकाराकूय खबर ना. आणि दुसरो म्हणल्यार आज एक जर तुमकां हांव इन्सिडंट सांगता खूब आसा एक्झाम्पल कितें प्रूव जाता ते तुमकां पटपा खातीर 5 ऑगस्टाक एक नॅशनल मिडियाचो रिपोर्ट आसा दॅट इज क्लियरली शोईंग दॅट ते इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर म्हणून कितें तुयां केल्लो दॅट इज हिट बाय स्लगीश फेस ऑफ वर्क. जाल्यार हे फाटभुंयेचेर जर सरकार सिरियसूच ना जर सरकार सिरियस असले जाल्यार इतल्यान ते इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर जाग्यार आसतलो असलो आणि थंय जॉब ते कंपनी देतले असले जॉब्स क्रिएट जातले सरकाराक पळोवंक ना.